श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। 29 तारखेला आहे आषाढी एकादशी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर ते अगोदर तुम्हाला सांगते। आपण तुळशीला तर आषाढी एकादशीला पाणी अर्पण करत नाही, पण मग आपण असा एक पदार्थ तुळशीला अर्पण करायचा आहे तो एक पॉईंट आपण बघणार आहोत। त्यानंतर तुळशीला आपल्याला एक वस्तू बांधायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल, पैशांची आवक आपल्या घरामध्ये वाढेल आणि त्याचबरोबर नारळाचा एक उपाय आपण करणार आहोत ज्यामुळे आपल्या घरावरती येणारे संकटे अनेक कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तर हे सर्व आपण ह्या नारळाच्या उपायामध्ये दूर करणार आहोत। आणि त्याचबरोबर एक हरी पोटली आपल्याला बनवायची आहे तर ती कशासाठी बनवायची आहे तर हे असे चार पॉईंट आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ। तर बघा, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण तुळशीला रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही, कारण रविवारी आणि एकादशीला तुळशीचा उपवास असतो आणि हा उपवास मोडू नये म्हणून आपण तुळशीला या दिवशी पाणी घालत नसतो। त्याचबरोबर आपण या दिवशी तुळशीची पानेही तोडत नसतो, तर त्यामुळे तुम्हाला तुळशीचे पानं लागणार आहे पूजेसाठी। तर तुम्ही तुळशीची पानेही आजच तोडून ठेवू शकता आणि त्याचबरोबर हे स्टोअर करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, फ्रीजमध्ये हे स्टोअर करू शकता किंवा मग तुम्ही वरच पाण्यामध्ये हे तुळशीचे पाने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। पण फ्रीजमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी ठेवणार आहात ही तुळशीची, तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की आहे की आपल्या फ्रीजमध्ये कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज आहे तर ते राहणार नाही, तरच तुम्ही तुळशीचे पाणी हे फ्रीजमध्ये स्टोअर करा। किंवा नाहीतर मग नॉनव्हेज असेल तर तुम्ही पाण्यामध्ये एखाद्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्ही ही तुळशीचे पाणी स्टोअर करून ठेवू शकता। तर एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं आणि आपण जर तुळशीला ह्या दिवशी पाणी टाकलं तर तुळशी मातेचा उपवास मोडतो, तर त्यामुळे आपण तुळशीला एकादशीच्या दिवशी पाणी टाकत नसतो। पण बघा, ज्यावेळेस आपण निर्जला एकादशी करतो तर त्यावेळेस असा नियम असतो की आपण सूर्योदयापूर्वी पाणी पिऊ शकतो। तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला तुळशी मातेला पूर्ण दिवस उपवासी ठेवायचं नसेल तर तुम्ही मग काय करू शकता, तुम्ही तुळशी मातेला दूध अर्पण करू शकता, पण ते सूर्योदयापूर्वी आपल्याला दूध अर्पण करायचं आहे। सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला काहीच अर्पण करता येत नाही, पण दूध अर्पण करत असताना फक्त डायरेक्ट दूध अर्पण नाही करायचं, कारण डायरेक्टली दुधाने तुळशी खराब होऊ शकते। मग त्यामुळे तुम्ही दुधामध्ये थोडंसं गंगाजल किंवा जे गुलाबजल असतं तर ते टाकलं तरीही चालेल। तुळशी मातेची पूजा पण आपल्याला करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला तिथे तुपाचा दिवा पण लावायचा आहे। तर बघा, भगवान श्रीहरी श्री विष्णूंना म्हणजेच विठ्ठलांना तुळशी अतिशय प्रिय असते, त्यामुळे आपण तुळशीची या दिवशी सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे। यामुळे आपल्याला तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट राहत असते। तर त्यामुळे जर आपण तुळशीला पाणी अर्पण करू शकत नाही तर अशा प्रकारे आपण दूध हे तुळशीला अर्पण करू शकतो। तर आता आपण बघणार आहोत लक्ष्मी मातेची आपल्या घरावरती कृपा व्हावी तर त्यासाठी आपल्याला तुळशीला एक वस्तू बांधायची आहे, ती कशा प्रकारे बांधायची आहे तर हे आता आपण बघणार आहोत। तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एक पिवळ्या कलरचं कापड घ्यायचं आहे। त्या पिवळ्या कलरच्या कापडमध्ये आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे। कोणतंही कितीही रुपयाचं नाणं असलं तरीही चालेल, तर एक नाणं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 लवंग टाकायचे आहेत आणि 2 वेलची टाकायचे आहेत आणि हे सर्व आपल्याला हळदीने पिवळं करायचं आहे। हळदीनेही पिवळं केल्यानंतर त्याची पोटली आपल्याला तयार करायची आहे, म्हणजे त्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि ही पोटली तयार झाल्यानंतर तर ती आपल्याला सकाळी आपण ज्यावेळेस श्रीहरींची पूजा करणार आहोत तर त्यावेळेस ती त्यांच्या पायाजवळ आपल्याला ठेवायची आहे आणि पायाजवळ ठेवल्यानंतर तुम्हाला ती पोटली तिथून उचलून ती आपल्याला तुळशीला बांधायची आहे। तुळशीला ही सकाळी पोटली बांधल्यानंतर ती पोटली आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये कायम पैशांची आवक वाढेल, अचानक आपल्याला कुठून तरी धन लाभाचे मार्ग नक्कीच मोकळे होतील। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। जर खरंच तुम्हाला पैशांची अडचण असेल तर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीला नक्कीच करू शकता। एकादशी हे व्रत भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय असतं
आणि त्याची देवशयनी आषाढी एकादशी आहे. ह्या एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये क्षीरसागरामध्ये जातात आणि भगवान श्रीहरी विष्णू हे यावेळेस 5 महिने योगनिद्रेमध्ये जाणार आहे, कारण चातुर्मासामध्येच अधिक मास आलेला आहे. तर त्यामुळे श्रीहरी विष्णू हे 5 महिने यावेळेस योगनिद्रेमध्ये जाणार आहेत. अशाच प्रकारे ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस बाहेर जात असतो, खूप दिवसांसाठी बाहेर जात असतो, तर त्यावेळेस आपली आई, मावशी, बहीण आपल्याकडे काही अशा वस्तू देत असतात तर त्या आपल्याला खूप उपयोगी पडत असतात. अशाच प्रकारे भगवान श्रीहरी विठ्ठलांसमोर आपल्याला काही वस्तू ठेवून त्याची पोटली तयार करायची आहे, तर या पोटलीला आपण हरिपोटली असेही म्हणू शकतो. तर ही पोटली आपल्याला कशी तयार करायची आहे बघा. तर त्या पोटलीमध्ये आपल्याला एक सुपारी टाकायची आहे, एक तुळशीचं पान टाकायचं आहे. तुळशीचं पान जे असेल तर ते पूर्ण देठासह आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये पिवळ्या कलरचे धान्य असतात काहीही तुमच्याकडे असेल तर ते टाकू शकता तुम्ही. मग ते गहू टाकले तरीही चालेल. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक पिवळी कवडी असते बघा, तर ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. तर ती लक्ष्मीवर्धक असते आणि हे सर्व वस्तू आपल्याला एखाद्या पिवळ्या कापडामध्ये बंद करायच्या आहेत आणि ते आपल्याला जे आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू असतात तर त्यांच्या मूर्तीसमोर हे आपल्याला ठेवायचं आहे आणि याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे. तुम्ही पिवळ्या कलरची पोटली विकत आणली असेल तरीही चालेल, किंवा मग घरातला एखादा पिवळ्या कलरचा कपडा पण तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये या सर्व वस्तू तुम्ही ठेवू शकता. आणि ही पोटली आपल्याला 5 महिने जी आहे तर ती आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्ही रोजची देवपूजा करणार असाल तर त्यावेळेस ती बाजूला काढून ठेवू शकता आणि पूजा वगैरे झाल्यानंतर परत ती आपल्याला विष्णूंसमोर ठेवून द्यायची आहे. ही पोटली अर्पण करताना तुम्ही तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल तर ती पोटली ज्यावेळेस तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंसमोर ठेवणार आहात तर तुमच्या मनातली इच्छा तुम्ही बोलू शकतात, किंवा मग तसेच तुम्ही ती भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करू शकतात. तर अशा प्रकारे ही आपल्याला हरिपोटली विष्णूंसाठीच, म्हणजेच आपल्या घरामध्ये जे बाळकृष्ण असतात तर त्यांच्यासमोर आपल्याला ही पोटली अर्पण करायची आहे. त्यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण नारळाचा अगदी साधा आणि सोपा उपाय बघणार आहोत ज्यामुळे इच्छापूर्ती होते. तर त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दानधर्म करणं हे खूप चांगलं असतं. त्याचप्रकारे जर आपल्या घरामध्ये बघा अशा काळ्या मुंग्या निघत असतील तर त्या काळ्या मुंग्यांना आपण पीठ, साखर, खडीसाखर जर अर्पण केली तर तो आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी खूप प्रभावी असा तोडगा आहे. तशाच प्रकारे आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर त्याच्या ज्या शेंड्या आपल्याला नारळाच्या काढून टाकायच्या आहे आणि त्या शेंड्या काढल्यानंतर त्याला जे 3 डोळे असतात तर त्यातले 2 डोळे आपल्याला एखाद्या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आपल्याला ते 2 डोळे आपल्याला त्याचे फोडून घ्यायचे आहे आणि ते फोडल्यानंतर आपण त्यामधलं जे पाणी आहे तर ते पाणी काढून टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्ही पिऊ शकतात किंवा लहान मुलांना तुम्ही देऊ शकतात. आणि तसंही एकादशीला आपण नारळाचं पाणी पित असतो तर त्यामुळे आपण हे नारळाचं पाणी पिऊ शकतो. त्यानंतर बघा ज्यावेळेस आपण हे पाणी काढून घेऊ तर जे 2 डोळे आपण नारळाला पाडलेले आहे तर त्या डोळ्यांमधून आपल्याला आपल्याकडे साजूक तूप, म्हणजे जे गावरान तूप असतं, गाईचं शुद्ध गाईचं तूप असतं, तर ते आपल्याला त्या नारळामध्ये टाकायचं आहे. तर मग तुम्ही मग काय करू शकता, ते तूप आहे तर ते वितळायचं आणि त्यानंतर ते तूप आपण त्या नारळामध्ये भरायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी आपल्याला साखर टाकायची आहे. खडीसाखर असेल तर ती टाकली तरीही चालेल, किंवा मग आपल्याकडे जी साखर असते तर ती टाकली तरीही चालेल. आणि हे आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या शेतामध्ये किंवा मग एखाद्या झाडाखाली ज्या ठिकाणी खूप मुंग्या असतात बघा, तुम्हाला माहीत असेल की या ठिकाणी खूप मुंग्या निघतात, तर त्या ठिकाणी आपल्याला हा नारळ पुरायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, एखादा तुम्ही खड्डा घेऊ शकता आणि तेथे हा नारळ तुम्हाला पुरायचा आहे. किड्या मुंगे जे काही असेल जेवढा हा नारळ खातील तेवढे आपले आर्थिक प्रश्न सुटायला मदत होते. त्याचबरोबर आपल्या कामांमध्ये जर काही आपल्याला अडचण येत असेल तर त्या सर्व सुटण्यासाठी मदत होतात. अत्यंत प्रभावी पण अत्यंत साधा सोपा असा हा उपाय आहे, तर आवर्जून करावा. आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्या मनामध्ये भरपूर अशा इच्छा असतात की त्या पूर्ण होत नसतात, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता.
तर अशा प्रकारे उद्या आषाढी एकादशीला आपल्याला हे छोटे उपाय आहेत पण अत्यंत प्रभावी असे उपाय आहे. यातील कोणताही उपाय तुम्ही जरी केला तर तुमची आर्थिक प्रगती सुधारेल, लक्ष्मी माता तुमच्याकडे आकर्षित होईल, तुमच्या घरातील जो पैसा आहे तो स्थिर राहील, तुम्हाला सर्व कामांमध्ये यश येईल. तर त्यामुळे यातील कोणताही उपाय तुम्ही करू शकता. सर्वच उपाय केले तर अतिशय उत्तम आणि जर कोणता करता नाही आला तरी एखादा तुम्ही आवर्जून करावा. चला परत भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.